झाकीर नाईकच्या विरुद्ध इंटरपोलने जारी केलेली रेड कॉर्नर नोटीस मागे घेण्यात आली आहे. झाकीर नाईकच्या विरुद्ध सबळ पुरावा नसल्याचं इंटरपोलने म्हटलंय. झाकीर नाईकवर ऑक्टोबर महिन्यात एनआयएने चार्जशीट दाखल केली होती. यामध्ये झाकीर नाईकने देशात दहशतवादाला खतपाणी घातलं आणि तरुणांची दिशाभूल करत असल्याचा झाकीरवर आरोप ठेवण्यात आला होता. दरम्यान झाकीर नाईक सध्या मलेशियामध्ये आहे.